केंद्र सरकारनं केलेले 3 कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली, त्याचे देशभर पडसाद उमटले आहेत. आज भारतीय किसान सभा आणि सोलापूर जिल्हा शेतकरी सुकाणू समितीच्या वतीनं चपळगाव तालुका अक्कलकोट या ठिकाणी जिलेबी वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आलेला आहे. यावेळी शेतकरी नेते स्वामीनाथ हरवाळकर यांनी कायदे रद्द करण्यासाठी वर्षभरापासून नेटानं लढलेल्या शेतकऱ्यांना सलाम केलाय. आता केंद्र सरकारनं पिकांना आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करावा अशी मागणी किसान सभेचे अध्यक्ष दयानंद फताटे यांनी केली आहे. पंतप्रधानांनी ही घोषणा केल्यानंतर यासंबंधी प्रतिक्रिया देताना हरवाळकर म्हणालेत, सबंध वर्षभर देशातील 800 पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. शेतकरी संघटनांनी जो संघर्ष केला त्या संघर्षाचा हा विजय आहे. या संघर्षामध्ये 800 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या शहीदांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे स्मरण या निमित्तानं होत आहे. यासोबतच जे लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमांवर नेटानं लढले त्यांनाही अभिवादन करीत असल्याचं हरवाळकर यांनी म्हटलंय. यासोबत आधार भावाचे संरक्षण शेतकऱ्यांना मिळावे अशी मागणी आम्ही शेतकरी चळवळीच्या वतीनं करीत आहोत असे राजेंद्र स्वामी यांनी सांगितलं. यावेळी सोमनाथ बाणेगाव, स्वामीनाथ शिरगुरे, त्याचबरोबर गोपीनाथ जाधव, खंडप्पा वाले, सुभाष बावकर, साहेब पटेल, विजय कांबळे, मल्लीनाथ रसाटे त्याचबरोबर आदी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या 12 महिन्यापासून पंजाबच्या अन्नदात्यांनी जो उग्र आंदोलन केला दिल्लीमध्ये, शेवटी सरकारला त्याची दखल घ्यावी लागली. तिन्ही काळे कृषी कायदे मागे घ्यायचं काल पंतप्रधानांनी मान केलेलं आहे. शेतकऱ्याला जे पुन्हा स्वातंत्र्य धकलून देण्याचं जे षड्यंत्र होतं मोदी साहेबांनी स्वतः मनावर घेऊन ते तिन्ही कायदे त्यांनी सपशेल माघार घ्यायचं कबूल केलेलं आहे. शेतकरी पुन्हा या स्वातंत्र्यात जगू शकतो आणि पुन्हा शेतकरी या देशाचा अन्नदाता राहणार आहे. पहिल्यांदा या पंजाबच्या शेतकऱ्यांना मी सलाम करतो आणि जे 700 अधिक शेतकरी शहीद झालेले आहेत त्यांनाही मी अभिवादन करतो आणि या ठिकाणी जिलेबी वाटून आम्ही किसान सभा सोलापूर जिल्हा शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने या ठिकाणी आम्ही चपळगाव येथे आनंदोत्सव साजरा करीत आहोत. न्यूज रिपोर्टर अशफाक मुल्ला, आज 24 तास, अक्कलकोट. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.